हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. बघा, थोडस बोर्ड वरती आपली जी एलईडी आहे, ही एलईडी चमकून राहिले, थोडस संध्याकाळची वेळ आहे, तर तरी ते ऍडजस्ट करा. मी जे वर्ड त्यामध्ये जे येतील ते वर्ड तुम्ही थोडस ऍडजस्ट करा. तर बघा, आपण लास्ट टाइम मध्ये आपण रेप्लिकेशन ऑफ डीएनए ला सुरुवात केली होती. रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे नेमकं काय, की पॅरेंट डीएनए चे दोन डॉटर डीएनए तयार होणे, याला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए का म्हणतात. कारण की त्यामध्ये 50% पार्ट हा पॅरेंट डीएनएचा असतो आणि 50% पार्ट हा नवीन तयार झालेला डीएनएचा असतो, न्यूली सिंथेसाइज डीएनएचा असतो. म्हणून त्याला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. अँड धिस प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए वॉज प्रपोज बाय टू सायंटिस्ट अँड वी नो व्हेरी वेल, वॅटसन अँड क्रिक. Propose the structure of DNA molecule as well as the semi-conservative replication of DNA molecule. And on what basis? On the basis of anti-parallel and complementary nature of the DNA. Anti-parallel nature म्हणजे काय? जर एक स्ट्रँड 3'-5' असेल आणि दुसरा स्ट्रँड 5'-3' असेल तर याला म्हणतात anti-parallel. बघा, दोन्ही स्ट्रँड जर समजा 3'-5' 3'-5' असेल याला म्हटलं आपण parallel. पण हे स्ट्रँड कसे असतात, एकाचं 3'-5', दुसऱ्याचं 5'-3'. म्हणून याला म्हणतात अँटी पॅरल नेचर. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय द कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ डीएनए. एडेनाइन ऑलवेज अटॅच विथ थायमिन विथ डबल बॉन्ड, सायटोसिन ऑलवेज अटॅच विथ गॉनाइन विथ ट्रिपल बॉन्ड. किंवा मग उलट, थायमिन ऑलवेज अटॅच विथ एडेनाइन विथ डबल बॉन्ड, गॉनोसिन ऑलवेज अटॅच विथ सायटोसिन विथ डबल बॉन्ड. धिस इज कॉल्ड एज द कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ डीएनए. अँटी पॅरल आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर काय आहे तुम्हाला समजलं. नाव टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ऍक्च्युली इट इज अ व्हास्ट पोर्शन, हा खूप मोठा पोर्शन आहे. याला आपण दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे. 7 पॉइंट आहेत, यामधल्या 7 स्टेप्स आहेत प्रोसेसच्या. तर आधी आपण पहिल्या पिरियडमध्ये आपण डायग्राम प्लस 3 स्टेप घेणार आहे पहिल्या पार्टमध्ये, आणि दुसऱ्या पार्टमध्ये रिमेनिंग 4 स्टेप घेणार आहे. ठीक आहे, तर बघा आता रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे त्याची सुरुवात कशी आहे. तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम दोन्ही डायग्राम काढायचा आहे. कशा आहे बघा, त्यामध्ये असा व्ही फोर्थ दाखवलेला आहे डायग्राम मध्ये, आहे ना. त्यानंतर हा असा इकडे डीएनए आहे, लाईक दॅट, आहे ना. अशा प्रकारचा डीएनए दाखवलेला आहे. त्यानंतर बघा, आपण चांगल्या प्रकारे स्ट्रँड काढणार आहे. तुमच्या बुक मध्ये ही डायग्राम अवेलेबल आहे. याचं एंड जर समजा 3' असेल तर याचं एंड होते 5', याचं जर 5' असेल तर याचं एंड होईल 3'. फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी डायग्राम आहे ती डायग्राम काळजीपूर्वक पाहायची आहे तुम्हाला, कशा प्रकारची आहे. ठीक आहे, त्यानंतर हे जे स्ट्रँड आहे, धिस इज द कंटिन्युअस स्ट्रँड. हे कसं स्ट्रँड आहे, कंटिन्युअस आहे. आणि दुसरं स्ट्रँड जे आहे ते कसं दाखवलेलं आहे, डिसकंटिन्युअस दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये पाहू शकता हे अशा प्रकारचं डिसकंटिन्युअस स्ट्रँड दाखवलेलं आहे. मग याचं एंड इथं दाखवलेलं आहे 5'-3', 5'-3', 5'-3'. या स्ट्रँडचं एंड कसं राहील बघा, याचं एक 5' राहील इकडचं, आणि हे जे एंड राहील हे एंड राहील याचं 3'. धिस इज द कंटिन्युअस स्ट्रँड. हे जे कंटिन्युअस स्ट्रँड आहे याला म्हणतात लिडिंग स्ट्रँड. कोणतं स्ट्रँड म्हणतात याला, लिडिंग स्ट्रँड. बघा तुमच्या याच्यामध्ये डायग्राम आहेस ती, लिडिंग स्ट्रँड. लिडिंग स्ट्रँड कसा आहे, कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे, कंटिन्युअस. कसं आहे हे, कंटिन्युअस. हे दुसरं स्ट्रँड जे आहे, धिस इज द लॅगिंग स्ट्रँड. बघा दोन शब्द लक्षात ठेवा, लिडिंग आणि लॅगिंग. ही हे वालं स्ट्रँड कसं आहे, तर हे वालं स्ट्रँड डिसकंटिन्युअस आहे. बघा, कंटिन्युअस असणारं लिडिंग स्ट्रँड, डिसकंटिन्युअस असणारं लॅगिंग स्ट्रँड. आणि हे जे आहेत, दीज आर कॉल्ड ॲज द टेम्पलेट. हे कोणतं आहे मग, हे आहे लिडिंग टेम्पलेट. बघा काय आहे, नावं बघा कशी आहेत, तर काय आहे हे, लिडिंग टेम्पलेट. आणि मग हे कोणतं होणार, हे होणार लॅगिंग टेम्पलेट. कोणतं होणार हे, लॅगिंग टेम्पलेट. बघा काळजीपूर्वक लेबलिंग पहा काय तर. त्यानंतर ह्या ज्या फ्रॅगमेंट्स आहेत, यामधल्या ह्या ज्या फ्रॅगमेंट्स आहेत,
दीज आर कॉल्ड एज द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. या फ्रॅगमेंट्सला कोणत्या फ्रॅगमेंट्स म्हणतात? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. काळजीपूर्वक ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि या डिसकंटिन्युअस स्ट्रँड मधला जे लेबल आहे ते लेबल द्यायचं आरएनए प्राइमर. कोणतं लेबल आहे ते? आरएनए प्राइमर. त्यानंतर हा जो आहे इथं याला आहे रेप्लिकेटिंग फोर्क नाव. काय आहे याला नाव? रेप्लिकेटिंग फोर्क. रेप्लिकेटिंग फोर्क ही आहे पहिली वाली डायग्राम. तुमच्या बुक मध्ये पण चांगल्या प्रकारे दिलेली आहे. बघा यामध्ये तुम्हाला दोन स्ट्रँड दिसू राहिले, लीडिंग स्ट्रँड अँड लॅगिंग स्ट्रँड. विच वन इज द कंटिन्युअस? लीडिंग स्ट्रँड इज कंटिन्युअस. कसा आहे ते? कंटिन्युअस आहे. त्याच्यामध्ये डिसकंटिन्युटी तुम्हाला कुठंच दिसून नाही राहिली. आणि जे लॅगिंग स्ट्रँड आहे ते लॅगिंग स्ट्रँड कसं आहे? डिसकंटिन्युअस. हे वाला लीडिंग आहे. टेम्पलेट स्ट्रँड मध्ये फरक लक्षात ठेवायचा. बघा आपण एवढ्या पोर्शन मध्ये आपण याची डायग्राम दाखवणार आहे. कसं दिसते हे? जस्ट लाईक द वाय शेप. वाय शेप स्ट्रक्चर त्यामध्ये दिसते. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ही वाली पहिली डायग्राम. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दाखवलं? बघा आपण म्हटलेलं आहे की व्हॉट इज रेप्लिकेशन, की पॅरेंट डीएनए सारखेच दोन डॉटर डीएनए तयार होणे, याला म्हणतात रेप्लिकेशन ऑफ डीएनए. बघा मग दुसऱ्या डायग्राम मध्ये वाय फोर्क दाखवलेला आहे, वाय शेप फोर्क दाखवलेला आहे. बघा दोन्ही डायग्राम तुम्हाला काढायचे आहे. हा अशा प्रकारचा वाय शेप फोर्क दाखवलेला आहे ना. त्यामध्ये बघा मग काय काय दाखवलेलं आहे वाय शेप फोर्क मध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये हे दाखवलेलं आपल्याला लीडिंग स्टँडही आहे आणि लॅगिंग स्टँडही आहे. तर यामध्ये जे लीडिंग स्टँड आहे ते या साइडने दाखवलेलं आहे, लीडिंग स्टँड. आणि हे जे आहे हे दाखवलेलं आहे लॅगिंग स्टँड. म्हणजे यामध्ये अशी डिसकंटिन्युटी दाखवलेली आहे. कारण की लॅगिंग स्टँड कसं असते? डिसकंटिन्युअस असते, आहे ना. अशा प्रकारचं तुम्हाला बघा. आता थोडंसं मोठंच घ्यावं लागेल, कारण की यामध्ये आपल्याला काय लिहावं लागतील? यामध्ये आपल्याला न्यूक्लियोटाइड लिहावं लागतील. आणि थोडस ब्रॉड घ्यायचं असं घेतलं. बघा मग यामध्ये आपल्याला आता न्यूक्लियोटाइड कशा प्रकारचे लिहायचे. न्यूक्लियोटाइड लिहायच्या आधी आपल्याला त्याची डायरेक्शन लिहायची. बघा 3-5 हे व्यालं जे आहे हे कसं आहे? 3-5 हे कोणतं आहे? 5-2-3 जे कंटिन्युअस आहे त्या कंटिन्युअसला आपण ऑलरेडी कोणतं टेम्पलेट म्हटलेलं आहे? लीडिंग टेम्पलेट, लीडिंग स्ट्रँड. जे डिसकंटिन्युअस आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? लॅगिंग टेम्पलेट, लॅगिंग स्ट्रँड. मग यांचं जे डायरेक्शन राहते यांची डायरेक्शन बघा 5-2-3 याची आहे. याची किती आहे? 5-2-3 आणि याची होईल मग 3-2-5 किंवा मग डायरेक्टली इथं 5 करू आपण. 3-2-5-3-5-3-5 ओके. 3-2-5 ओके. बघा बुक मध्ये आपल्या डायग्राम दिलेलीच आहे. कन्फर्मेशन साठी आपल्या बुक मध्ये डायग्राम पाहून घ्यायची. 3-2-5-5-2-3 मग यामध्ये बेस्ट पेअरिंग कशी करायची बघा. सुरुवातीला कसं करायचं? 6 टाकायचे ए टी सी. त्यानंतर ए जी टी ओके. इकडे पण ए, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो कसं तर ए टी सी ए जी टी यांचं आपल्याला माहित आहे की ए च्या समोर डबल बॉन्ड टी, टीच्या समोर ए, सीच्या समोर ट्रिपल बॉन्ड जी, ए च्या समोर पुन्हा टी, जीच्या समोर ट्रिपल बॉन्ड सी, टीच्या समोर ए. इकडे पण असं एच्या समोर काय येईल? टी, टीच्या समोर ए, सी ट्रिपल बॉन्ड जी, ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी, टी डबल बॉन्ड ए. इकडे पण ए टी सी ए जी टी
ए ची पेरिंग टी सोबत, पी ची पेरिंग ए सोबत, सी ची पेरिंग जी सोबत, ए ची टी सोबत, जी ची सी सोबत, पी ची ए सोबत, अशी डायग्राम आहे हे रेप्लिकेशन ऑफ डीएनए ची। मग जे कंटिन्युअस वाला आहे, हे कंटिन्युअस वाला हे कोणता आहे? लीडिंग टेम्पलेट। कोणतं टेम्पलेट आहे? हे लीडिंग टेम्पलेट। ओके, त्यानंतर हे जे आहे हे कोणतं आहे? मग लॅगिंग टेम्पलेट। दोन्ही ही डायग्राम दिलेले आहेत। लॅगिंग टेम्पलेट हा रेप्लिकेटिंग फोर्क आहे, आपल्याला माहित आहे की हा जो इथं वाय शेप तयार झालेला आहे हा कोणता फोर्क आहे? हा रेप्लिकेटिंग फोर्क। त्यानंतर यामधले ज्या फ्रॅगमेंट आहेत ह्या ओके झाकी फ्रॅगमेंट आहे, आणि हे जे आहे धिस इज द आरएनए प्राइमर। काय आहे ते? आरएनए प्राइमर आहे। त्यानंतर हे लीडिंग स्ट्रँड, हे लॅगिंग स्ट्रँड, एवढे सर्व नावं द्यायचे काम नाही। आपल्या पहिल्या डायग्राम मध्ये आपण नावं दिलेले आहेतच, ओके झाकी फ्रॅगमेंट। त्यानंतर हे जे दोन तयार झालेले आहेत, दीज आर द टू न्यू स्ट्रँड, दोन नवीन स्टँड तयार झालेला। बघा डायग्राम खूप मोठी आहे, की दोन डायग्राम आहे आणि डायग्रामला खूप महत्व आहे प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन मध्ये। स्पेशली तुम्हाला डायग्राम पण विचारू शकता, ड्रॉ अ वेल लेबल डायग्राम ऑफ रेप्लिकेशन ऑफ डीएनए फॉर 3 मार्क 2 मार्क। मग त्यापैकी यापैकी एकच काढायची आहे ऍक्च्युली, पण आपण इथं दोन्ही काढलेले आहेत। एक म्हणजे आपण यामध्ये सर्व दाखवलेलं आहे रेप्लिकेटिंग फोर्क हा वाय शेप असते, याच्यामध्ये आपण न्यूक्लियोटाइडच्या पेअरिंग सहित दाखवलेलं आहे की न्यूक्लियोटाइडच्या पेअर कशा असतात। बघा आपण म्हटलेलं आहे ना की बा पॅरेंट डीएनए सारखेच दोन डॉटर डीएनए असतात। मग बघा पॅरेंट डीएनए मध्ये जे बेस सिक्वेन्सेस आहेत तेच डॉटर डीएनए मध्ये बेस सिक्वेन्सेस आहेत। तर आता ही प्रोसेस सुरू कशी होते? प्रोसेसला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर पहिला पॉइंट आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड। पहिली प्रोसेस जी आहे ते कोणती आहे? तर ऍक्टिव्हेशन, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइडचं ऍक्टिव्हेशन कसं होते? बघा खूप महत्वाची, खूप मोठी आहे। पार्ट वन पार्ट टू करणार आहे आपण। आपण पार्ट वन मध्ये आहे, 3-4 स्टेप फॉर्म घेऊ आपण यामधल्या जेवढ्या आपल्याला पॉसिबल होतील। तर इथं आपण पहिले डायग्राम ड्रॉ केलेली आहे, अशा प्रकारची डायग्राम आहे रेप्लिकेशन फोर्कची, ही वाली डायग्राम, त्यानंतर खालची डायग्राम। हे ह्या बोथ दी डायग्राम्स आर सो इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू। मग आता याचं ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये कसं लिहायचं? बघा चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात आपल्याला माहित आहे डीएनए मध्ये, ऍडेनाइन, गॉनाइन, थायमिन, सायटोसिन। ऍडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन, थायमिन, ए जी सी टी, लक्षात ठेवायचं कोणते कोणते, ए जी सी आणि टी। तर बघा यामध्ये किती प्रकारचे आहे? द फोर टाइप ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ डीएनए, द फोर टाइप ऑफ न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड्स ऑफ डीएनए। आता कोणते आहेत ते बघा, दॅट इज डी एटीपी, डी जीटीपी, देन डी सीटीपी, इकडे घेऊ आपण थोडंसं, आणि ऍडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन, थायमिन। बघा बरोबर कसं, याला वाचायचं कसं? डी ऑक्सीरायबोज ऍडिनोसिन ट्राय ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट आहे। ट्राय आपल्याला पुढे लिहायचं आहे, सर्वात याच्यामध्ये यम टाकावा लागेल आपल्याला, मोनोफॉस्फेट वाला यम टाकावा लागेल सर्व, हे अशा प्रकारचं बघा। ओके, कसं वाचायचं याला? द फोर टाइप ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑफ डीएनए, दॅट इज ऍडिनोसिन डिऑक्सीरायबोज ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज गॉनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज थायमोसिन मोनोफॉस्फेट करावा लागेल, डिऑक्सीरायबोज थायमोसिन मोनोफॉस्फेट। अशा प्रकारचे चार न्यूक्लियोटाइड्स असतात। मग आता हे ऍक्टिव्हेट कसे होतात बघा, हे जे आहे दिस आर प्रेझेंट इन न्यूक्लियोसोम, आर प्रेझेंट इन न्यूक्लियोसोम, कशामध्ये असतात? हे न्यूक्लियोसोम मध्ये असतात। आणि हे ऍक्टिव्हेटेड करण्याचं काम कोणाचं आहे? दे आर ऍक्टिव्हेटेड बाय द एटीपी इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फोरायलेज एन्झाइम। कोणत्या एन्झाइमच्या नाव आहे ना? तर फॉस्फोरायलेज। सो दे आर ऍक्टिव्हेटेड बाय एटीपी, दे आर ऍक्टिव्हेटेड
by ATP in the presence of कोणते एंजाइम ना तर इन द प्रेजेंस ऑफ एंजाइम फॉस्फोराइलेज इन द प्रेजेंस ऑफ एंजाइम फॉस्फोराइलेज एंड रिजल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ आणि काय तयार होते मग ते रिजल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बघा आता हे जेवढे काही मोनोफॉस्फेट आहे त्याचं कन्वर्शन आता ट्रायफॉस्फेट मध्ये होणार आहे बघा मग डी एटीपी डी जीटीपी डी काय आहे डी सीटीपी आणि डी टीटीपी याला कसं वाचतात मग बघा ट्रायफॉस्फेट मध्ये त्याचं कन्वर्जन होते डी ऑक्सी रायबोज ट्रायफॉस्फेट मध्ये कन्वर्जन होते केव्हा मोनोफॉस्फेटचं कन्वर्जन केव्हा होते की विथ द हेल्प ऑफ एटीपी अँड इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फोरायलेज एन्झाइम लुक ऍट हियर दिस इज द नेम ऑफ फॉस्फोरायलेज एन्झाइम अँड दे आर ऍक्टिव्हेटेड बाय द एटीपी अँड रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ डी ऑक्सी रायबोज ट्रायफॉस्फेट मग याला वाचताना कसं वाचायचं डीऑक्सीरायबोज एडिनोसिन ट्रायफॉस्फेट डीऑक्सीरायबोज गोनोसिन ट्रायफॉस्फेट डीऑक्सीरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट डीऑक्सीरायबोज थायमोसिन ट्रायफॉस्फेट अशा प्रकारचं याला रीड करायचं ठीक आहे त्यानंतर धीस प्रोसेस नोन ऍज या प्रोसेसला काय म्हणतात मग धीस प्रोसेस नोन ऍज फॉस्फोरायलेशन काय म्हणतात या प्रोसेसला फॉस्फोरायलेशन मोनोचं कन्वर्शन ट्राय होण्याच्या प्रोसेसला म्हणतात फॉस्फोरायलेशन नाव सेकंड वन सेकंड स्टेप जी आहे ती आहे आपली पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इट कॉल्ड ऍज इनिशिएशन पॉइंट बघा करू दोन यामध्ये पॉइंट आता ओरिजिन म्हणजे ओ साइट टर्मिनेशन म्हणजे टी साइट प्रोसेस जिथं स्टार्ट होते ज्या ओरिजिनला स्टार्ट होते त्याला म्हणतात ओ पॉइंट आणि जिथं स्टॉप होते त्याला म्हणतात टी पॉइंट म्हणजे टर्मिनेशन पॉइंट बघा तर मग काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये इट बिगिन्स ऍट स्पेसिफिक पॉइंट हे जे आहे रेप्लिकेशन याची सुरुवात कुठं होते इट बिगिन्स ऍट स्पेसिफिक पॉइंट ओ स्पेसिफिक पॉइंट कोणत्या स्पेसिफिक पॉइंटला सुरू होते ते ओ पॉइंटला सुरू होते दॅट इज ओरिजिन ओला काय म्हणतात ओरिजिन अँड एंड विथ आणि याचा एंड कुठं होते तर पॉइंट टी एंड विथ पॉइंट टी दॅट इज टी म्हणजेच काय टर्मिनेशन टीलाच काय म्हणतात टर्मिनेशन अँड हे जे आहे ओरिजिन इज फ्लॅंक बाय टी साइट टी म्हणजे टर्मिनेशन आणि ओरिजिन इज फ्लॅंक बाय टी साइट ओरिजिन इज फ्लॅंक बाय टी साइट कोणती साइट तर त्यामध्ये टी साइट बघा शांततेत एक एक पॉइंट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा की द युनिट ऑफ डीएनए इन विच रेप्लिकेशन ऑकर द युनिट ऑफ डीएनए इन विच रेप्लिकेशन ऑकर ज्या युनिट मध्ये रेप्लिकेशन घडून येते द युनिट ऑफ डीएनए इन विच रेप्लिकेशन ऑकर त्याला काय म्हणतात बघा कॉल्ड ऍज रेप्लिकॉन काय म्हणतात त्याला रेप्लिकॉन की ज्या डीएनएच्या युनिटमध्ये रेप्लिकेशन घडून येते त्या युनिटला म्हणतात रेप्लिकॉन बघा डीएनएच्या ज्या युनिटमध्ये रेप्लिकेशन घडून येते त्या युनिटला म्हणतात रेप्लिकॉन आणि प्रो कॅरियोटिक मध्ये एकच रेप्लिकॉन असते आणि यू कॅरियोटिक मध्ये असे सेव्हरल रेप्लिकॉन असतात सो आपल्याला पुढे असं लिहायचं आहे इन प्रो कॅरियोट्स only one replicon is present only one replicon is present while in eukaryotes
सेवरल रेप्लिकॉन इज प्रेजेंट, सेवरल रेप्लिकॉन इज प्रेजेंट. यू कॅरियोट मध्ये जास्त असतात, प्रो कॅरियोटिक मध्ये फक्त एकच असते. बघा काय म्हटलं आपण, इट बिगिन्स ऍट स्पेसिफिक पॉइंट ओ, ओला म्हणतात ओरिजिन, अँड एंड विथ द पॉइंट टी टर्मिनेशन, ओरिजिन इज फ्लॅंक बाय टी साइट. आणि जे युनिट डीएनएचं की ज्याच्यामध्ये रेप्लिकेशन स्टार्ट होते, दॅट इज कॉल्ड ऍज रेप्लिकॉन. प्रो कॅरियोटिक मध्ये एकच रेप्लिकॉन असते, यू कॅरियोटिक मध्ये सेवरल रेप्लिकॉन असतात. आणि इथं आपण पाहिलेलंच आहे की जे न्यूक्लियोटाइड आहे डीएनएचे ते ऍक्टिव्हेट करते एटीपी इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फोरायलेज एन्झाइम अँड फॉर्म अ डीऑक्सीरायबोज, काय म्हणतात त्याला, ट्राय फॉस्फेट. मग त्यामध्ये कन्वर्शन, मोनोचं कन्वर्शन ट्राय मध्ये होते. दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे आपली पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉइंट. त्यानंतर बघा आता ऍट द पॉइंट ऑफ ओ, बघा कुठं, ऍट द पॉइंट ऑफ ओ एन्झाइम एंडोन्युक्लिएजेस, बघा काय होते आता, एन्झाइम एंडोन्युक्लिएजेस काय करते, एन्झाइम एंडोन्युक्लिएज इथं काय करते, एकाच स्ट्रँडला ब्रेक करते. कारण की आपल्याला माहिती आहे की एंडोन्युक्लिएज एन्झाइमचं काम एकच आहे की काय करणे, ब्रेक करणे, आणि लायगेज एन्झाइमचं काम आहे जॉईन करणे. दोन एन्झाइमचे नाव लक्षात ठेवा, एंडोन्युक्लिएज आणि लायगेज. एंडोन्युक्लिएज कट द डीएनए, लायगेज जॉईन द डीएनए. सो ऍट द पॉइंट ऑफ ओ एन्झाइम एंडोन्युक्लिएज काय करते, निक वन ऑफ द स्ट्रँड, निक वन ऑफ द स्ट्रँड, एका स्ट्रँडला काय करते ते, निक म्हणजे काय, खास पाडणे. बघा निक एका स्ट्रँडला ते काय करते, खास पाडते, निक वन ऑफ द डीएनए स्ट्रँड. अँड ड्यू टू धिस निकिंग, हे निक तयार झाल्यामुळे फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय होते, तिथं ब्रेक होते. बघा मग यामध्ये काय होते, मग द निक ऑकर इन कुठं घडून येते हे निक, द निक ऑकर इन फॉस्फोडायस्टर बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्ड मध्ये हे निक घडून येते. बघा पहिली प्रोसेस आहे आपली ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, दुसरी प्रोसेस आहे आपली पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉइंट. बघा समजा आता असा डीएनए आहे, हा डीएनए आहे, ठीक आहे, आणि इथून जर समजा रेप्लिकेशनला सुरुवात जर झाली तर धिस इज कॉल्ड ऍज ओ पॉइंट. त्याला कोणता पॉइंट म्हणतात, ओ पॉइंट म्हणतात, म्हणजे ओरिजिन झाली, तिथून त्या रेप्लिकेशनचा उगम झाला, आणि जिथं स्टॉप झाला त्या पॉइंटला म्हणतात टर्मिनेशन पॉइंट, किंवा त्याला म्हणतात टी पॉइंट. ओ पॉइंट म्हणजे सुरुवातीचा, आणि टी पॉइंट म्हणजेच काय, टर्मिनेशन वाला पॉइंट. तर यामध्ये ज्या डीएनएच्या युनिटमध्ये रेप्लिकेशन घडून येते त्याला म्हणतात रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक मध्ये एकाच प्रकारचं रेप्लिकॉन असते, आणि युकॅरियोटिक मध्ये असे सेव्हरल मेनी रेप्लिकॉन असतात. मग त्या ओरिजिनच्या ठिकाणी वन ऑफ द स्ट्रँड बिकम निक, तिथं खास तयार होते, आणि असे दोन स्ट्रँड एकामेकापासून वेगळे होतात. बघा अनवाइंडिंग ऑफ स्ट्रँड, बघा वाइंडिंग म्हणजे काय, हे असे स्ट्रँड एकामेकामध्ये राहणे याला म्हणतात वाइंडिंग, आणि वेगवेगळे झाले म्हणजेच काय, अनवाइंडिंग. जसं समजा पोरी हो तुमची वेणी आहे, अशी वेणी म्हणजे तो डीएनए, आणि त्या दोन वेण्या वेगळ्या केल्या म्हणजे त्याला म्हणतात अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. दोघही एकामेकापासून वेगळे करणे त्याला म्हणतात अनवाइंडिंग. मग एका स्ट्रँड वरती तो निक तयार करते, आणि फॉस्फोडायस्टर बॉन्डला तो काय करते, ब्रेक करते. कोणता एन्झाइम, एंडोन्युक्लिएज एन्झाइम फॉस्फोडायस्टर बॉन्डला काय करते, ब्रेक करते. बघा आता आपल्या या बोर्ड वरती तिसरी स्टेप बसून नाही राहिली, दोन स्टेप बसल्या, तर मी काय करणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये पाच स्टेप घेणार आहे. म्हणजे त्यामध्ये मग एक वन बाय वन आपलं, या लेक्चर मध्ये डायग्राम काढण्यामध्ये आपला खूप जास्त वेळ गेला, तर दोन घेतले ठीक आहे, आपण दोन पॉईंट घेतले प्रोसेसचे, अजून या टॉपिक मधल्या पाच स्टेप्स राहिले. पहिली स्टेप घेतली आपण ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स, दुसरी स्टेप घेतली आपण पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉइंट, तिसरी स्टेप आहे अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. अनवाइंडिंग म्हणजे काय, दोन स्ट्रँड आता एकामेकापासून वेगळे होतील, आणि आपल्याला माहित आहे की या डीएनए स्ट्रँड मध्ये हे कोणते बॉन्ड असतात, हायड्रोजन बॉन्ड असतात, हे हायड्रोजन बॉन्ड मग ब्रेक होतील. तर ब्रेक करणारा जो एन्झाइम आहे तो आहे डीएनए हेलिकेज.
डीएनए हेलिकेज एंजाइम या हायड्रोजन बॉन्डला ब्रेक करेल, नंतर हे दोन स्ट्रँड वेगळे होतील, हे दोन स्ट्रँड एकमेकापासून वेगळे किंवा एकमेकासोबत पुन्हा जॉईन नको व्हायला, म्हणून तिथं जे प्रोटीन आहे ते कोणतं आहे तर एस एस बी पी नावाचं प्रोटीन आहे। एस एस बी पी म्हणजेच काय तर एस एस बी पीचा लॉन्ग फॉर्म काय बघा, सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन। काय आहे तिथं? सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन। हे नेक्स्ट स्टेप मध्ये, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण घेतली असती पण आपल्या बोर्ड वरती आता इथे जागा राहिलेली नाही आहे। तर या पहिल्या पार्ट मध्ये ह्या दोन प्रोसेसच्या स्टेप करायच्या, बाकी एकदम इझी आहे। बघा आता काय, पहिल्या पार्ट मध्ये आपण काय केलं, पहिले तर ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड केलं। आपल्याला माहित आहे की चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात डीएनए मध्ये, डिऑक्सीरायबोज, ऍडिनोसिन, मोनोफॉस्फेट। वाचायचं कसायचं पण बघा, डिऑक्सीरायबोज, ऍडिनोसिन, मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज, गॉनोसिन, मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज, सायटोसिन, मोनोफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज, थायमोसिन, मोनोफॉस्फेट आर प्रेझेंट इन न्यूक्लियोझोम। कशामध्ये प्रेझेंट असतात? ते न्यूक्लियोझोम मध्ये प्रेझेंट असतात। वी नो दॅट न्यूक्लियोझोम इज द पार्ट ऑफ न्यूक्लियस। न्यूक्लियसच्या सायटोप्लाझमला न्यूक्लियोझोम म्हणतात। त्यामध्ये हे चारही न्यूक्लियोटाइड असतात। दे आर ऍक्टिवेटेड बाय एटीपी। त्यांना ऍक्टिवेट कोण करते? एटीपी करते। आणि कशाच्या प्रेझेन्स मध्ये? तर इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फॉस्फोरायलेज। अँड हे ऍक्टिवेशन झाल्यानंतर या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये त्या यमचं कन्व्हर्शन टी मध्ये होते, म्हणजे मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्शन ट्रायफॉस्फेट मध्ये होते, म्हणजे डिऑक्सीरायबोज ट्रायफॉस्फेट तयार होतात। मग काय करायचं बघा, डिऑक्सीरायबोज ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज थायमोसिन ट्रायफॉस्फेट, अँड दिस होल प्रोसेस कॉल्ड ऍज फॉस्फोरायलेशन। 11वी मध्ये आपण फोटोसिंथेसिसच्या पॉइंट मध्ये दोन प्रकारचे फॉस्फोरायलेशन घेतले होते, सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन। त्यानंतर पॉइंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉइंट, जिथं रेप्लिकेशनची प्रोसेस सुरू झाली त्याला म्हणतात ओरिजिन ओ पॉइंट, जिथं स्टॉप झाली त्याला म्हणतात टर्मिनेशन टी पॉइंट, ओ पॉइंट फ्लॅंक बाय द टी साइट। मग पुढे बघा की डीएनएच्या ज्या युनिटमध्ये रेप्लिकेशनची सुरुवात होते किंवा ज्या युनिटमध्ये रेप्लिकेशन होते त्या युनिटला म्हणतात रेप्लिकॉन। प्रोकॅरियोटिक मध्ये एकच रेप्लिकॉन असता, व्हाईल इन यू कॅरियॉट सेव्हरल रेप्लिकॉन्स आर प्रेझेंट। त्यानंतर पॉइंट ओ वरती एक एन्झाइम ऍक्ट करतो, त्याचं नाव आहे एन्डोन्यूक्लियसेस। एन्डोन्यूक्लियसेस एन्झाइम एका स्ट्रँड वरती निक तयार करते, खाच तयार करते, आणि ते दोन स्ट्रँड एकमेकापासून काय होतात? सेपरेट होतात। अँड दिस निक इज ऑकर इन विच बॉन्ड? फॉस्फोडायस्टर बॉन्ड। मग पुढे काय होते आता बघा, आजच्या लेक्चरमध्ये दोन स्ट्रँड फक्त असे एकमेकापासून काय झालेले आहे? सेपरेट झालेले आहे। बघा, असे पॅरेंट डीएनएचे दोन स्ट्रँड आजच्या लेक्चरमध्ये काय झालं की पॅरेंट डीएनए पासून निक तयार झाली आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक होऊन असे दोन स्ट्रँड वेगळे झाले। आता हे दोन स्ट्रँड, दोन नवीन स्ट्रँड कसे तयार करतात हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। सो रिमेनिंग 5 स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर। थँक्यू।